दीनांचा कैवारी तुझ्या कृपेची दे आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू धाव पाव आता देवराया तूच विघ्नहारी दीनांचा कैवारी तुझ्या कृपेची दे आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू धाव पाव आता देवराया हो जळी स्थळी मी पाषाणी हा दावा ठाम कुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा हो जळी स्थळी मी पाषाणी हा दावा ठाम कुणाचा कुणी म्हणे केवळ बाता सारा खेळ मनाचा मलाच पडला प्रश्न नेमका कसा सोडवू गुंता देव जरी मी देवा शपथ मला लागली चिंता जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण या क्षणापासून जोपर्यंत देवाची जमीन बळजबरीने घेण्याचा प्रयत्न थांबत नाही तोपर्यंत मी अन्न त्याग करतो डायरेक्ट पुरावा आहे रे हा अजून काय पुरावा हवा आहे याला म्हणतात कायद्याची भाषा हे बघ कुहू जगात काही गोष्टींची कॉम्बिनेशन ठरलेली असतात सो आपण दोघे एकत्र जातोय श्लोककडे तू काय ऐकणार नाहीयेस ठीक आहे चला बस गे एका जागी स्वस्त जरा शक्य नाहीये जीवाला स्वस्थताच नाही अहो तुम्हाला अटक करायलाच हवाय का हे बघ याच्या आधीही कडक उपास केलेत मी हा अन्न त्याग म्हणजे तसाच एक उपास आहे असं समज पण त्यावेळेला वयाची साथ होती आणि देवासाठी व्रत म्हणून कडक उपास करणं वेगळं आणि हा अन्न त्याग वेगळा हे सुद्धा देवासाठीच चाललंय की का शब्द छल करताय हो आणि बाहेरचे वाद घरात का आणताय तुम्ही देवाचा वाद हा बाहेरचा असूच शकत नाही दादा त्या समर्थाला अटक केली श्लोक वर हल्ला केला म्हणून श्री हरी श्री हरी बरं झालं बरं काय झालं आई अगं गावात तणावाचं वातावरण आहे देवाच्या जमिनीच्या बाजूने असणाऱ्या माणसाला मुद्दामून अटक केली आहे असं सगळ्या गावकऱ्यांना वाटतंय काय सांगतोयस तू काय भयंकर आहे सगळं कुठे जाऊन थांबणार आहे कुणास ठाऊक श्लोक वरती हल्ला करणाऱ्याला अटक झाली असा आनंद होतोय तो व्यक्त करणं कठीण आहे अहो पण ही हमरी तुमरी कुठेतरी थांबायला हवी हो लोक असे एकमेकांच्या जीवावर उठले तर त्या देवाच्या जमिनीचं काय पावित्र्य राहिलं आणि देव तरी हे सगळं मुकाट्याने बघत कसं बसलाय कोणास ठाऊक नाही नाही नंदिनी देव मुकाट्याने पाहणार नाही तो नक्की धावून येईल न्याय करेल आणि आपली जमीन वाचवेल हे बघ हे श्लोकचं घर छान आहे ना मला खूप आवडतं हे घर आणि इथली माणसं सुद्धा आपण डायरेक्ट श्लोक काय रे नाही एकदम काय झालं तुला ही तुळस काय तुझी मैत्रीण आहे ही वृंदा म्हणजे ताऊन सुलाखून निघालेलं सोनं ऐकू शुद्ध आत्म्याचं तेज आहे हिचं वास्तव्य आपल्या अंगणात असणं ही फार अभूतपूर्व गोष्ट आहे अगं म्हणून माझ्या अतिशय जवळची मैत्रीण आहे तू ना क्रिश थोडा मॅडच आहेस नाही म्हणजे आता मला सवय झाली आहे तुझ्या या बडबडीची
त्यामुळे तुला माफ केलंय. पण हे बाबा, उगाच त्या श्लोक समोर असं काही म्हणू नकोस हा. तो वाट लावेल तुझी. हा, लावलीच आहे त्याने वाट. काय असो, तीच दुरुस्त करायला आलोय मी. नाही, तू काय करायचंय ते कर, पण आधी आपण आज जाऊया. एवढे दिवस श्लोक श्लोक करत होतास ना, मग आता काय टाइमपास करतोय. चल चल येतो ग, काळजी घे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं. काय झालं हो, काहीतरी वेगळंच झालं हो ना, कसला तरी भास झाला. तुलाही झाला का? अरे दादा, कुकू आले. अरे या या, नमस्कार. ओळखलत ना मला? म्हणजे काय, कृष्णकांत वैशंपायन बरोबर. नंदिनी, मोठा लाघवी पोरगा आहे बरं का, आपल्याच भक्त निवास मध्ये राहतो. आणि माझा चांगला मित्र आहे, म्हणजे हुशार आहे खूप. फक्त जरा. फक्त काय? नाही, फक्त काय ना, कधी कधी काय बोलतो कळतच नाही. अरे, म्हणजे बाकी सगळं चांगलंय, हे सोडलं तर. म्हणजे खूप दिवसांपासून त्याला श्लोकला भेटायची इच्छा होती, पण योगच जुळत नव्हते, त्यामुळे मग आज घेऊन आले त्याला. आज पण चुकामुकच आहे, श्लोक नाहीये घरात. अरे मग आता काय? आता काय, आलाच आहात दोघं, ते चहा पाणी घ्या, थोड्या गप्पा मारा आणि मग जा. हा मला चालेल, बसा तुम्ही दोघं, मी पाणी घेऊन येते. अगं बस ना तुही. नाही काका, राहू द्या. काका, तुम्हाला कळलं की नाही, त्या समर्थाला अटक झाली. हो, केदारने सांगितली आता बातमी. शेवटी देवाने न्याय केला म्हणायचा. आणि जमिनीच्या बाबतीतही तो आमच्या बाजूने उभा राहील, खात्री आहे मला. हो, देव न्याय करतो, आपल्या मनासारखं करतो असं नाही. मी चहा घेऊन येते. फार सुंदर घर आहे हो तुमचं, एकदम शांत निवांत वाटतं इथे. आणि या तसबिरी वगैरे पण फार छान लावल्यात, म्हणजे मला माझ्याच प्रतिमा पाहिल्यासारखं वाटतं. काका, मला चहात साखर जास्त लागते, मी काकूंना सांगायचं विसरलो. मी जाऊन सांगू का आतमध्ये? जा की. चालेल ना, आलो मी. अगं ए, आता तरी बस की. येऊ का? अरे ये की. काकू, मला साखर जरा जास्त लागते ना चहात. ठीक आहे, करूया की गोड चहा. खर कोठी घरातन घेऊन येते. काय झालं? साखर संपली. अरे मी कोठी घरातन घेऊन येते. अहो पण साखर तर डब्यात आहे, दिसतेय मला. काय बाईतरी, काय होत हल्ली मला मधूनच. अगो बाई, अरे गॅस. हो हो अग्निदेवा, तुमचा नमस्कार पोचला, आता शांत व्हा बर. झालं सगळं ठीक? हो.
दोन तीन मिनिट काहीतरी वेगळंच घडतंय असं वाटलं. होत असं कधी कधी. अशा का पाहताय? काही नाही रे. नाही काहीतरी नक्की आहे सांगा मला. नाही मनाचे खेळ रे, तू हसशील मला. अरे मला क्षणभर असं वाटलं की माझी आईच आली आहे परत आणि तिला पण गोड चहा आवडायचा. तर मला वाटलं की आईच आली आहे परत आणि वावरतीये आसपास, माया करतीये. लवण मिळविता जय काय उरले निराळे, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. अग्निकर्पूराच्या मेळी काय उरली काजळी, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. अगो बाई बरच काय काय येतं की रे तुला. तुकारामांचा अभंग गात होतास होय. काय एवढं का आश्चर्य वाटलं? नाही हल्लीच्या मुलांना हे सगळं जुनं पुराणं वाटतं ना. म्हणजे अभ्यास करणारे काही जण असतीलही पण बहुतेक जणांना तुकोबाच माहीत नसतील. मग त्यांचे अभंग पाठ असणं वगैरे तर लांबच. आमच्याच घरात बघ ना, आमचा श्लोकच. हो कळतंय मला. म्हणजे मी ऐकू नये मी, पण काकू किती दिवस दूर राहिलो तो माझ्यापासून. म्हणजे म्हणजे माझ्या सारख्यांपासून असं म्हणायचं होतं मला. मी आता तेच म्हणत होतो काकू, तुमच्या देवघरात आल्यावर मला इतकं प्रसन्न वाटतंय. तुकोबा म्हणालेत ना, मी आता तेच म्हणत होतो की जेव्हा मीठ पाण्यात विरघळतं आणि जसं एकरूप होऊन जातं, कापूर आणि अग्नी एकत्र आल्यावर जशी एकच कर्पूर सुगंधित ज्वाला तयार होते, तसं त्यांचं आणि विठोबांचं झालंय. देव आणि भक्त एकच होऊन गेलेत काकू, खर तर ते एकच असतात म्हणा. किती छान बोलतोस रे तू. तुझे वडील कीर्तनकार वगैरे आहेत का? नाही 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 नाही, पण कीर्तन खूप ऐकलेत मी आजपर्यंत. तेच आता ऐकून ऐकून जो परिणाम झालाय तेवढाच, बाकी विशेष काही नाही. क्षणभर गुंगून गेले मी. काहीतरी वेगळंच वाटतंय. चंदनाची उदबत्ती लावलीये बहुतेक आज. फार छान दरवळ येतोय. बर चल चहा घ्यायला येतोस ना? हो चला. प्रसाद देताय ना मला? देते ना, पण आधी नमस्कार तर कर. ते राहतच माझ्याकडनं. म्हणजे संकोच वाटतो जरा. संकोच नमस्कार करायला? आता स्वतःच स्वतःला नमस्कार करायचा म्हणजे वाटणारच ना संकोच. बर देताय ना नैवेद्य आपलं हे प्रसाद? वा काको शिरा नाहीये? शिरा गुरुवारी असतो. का रे दही भात आवडत नाही वाटतं? नाही असं नाही करायचं. प्रसाद आहे की नाही तो, खायचा म्हणजे खायचा. आई सगळीकडे सारखीच असते हो. हीच माया, हीच दटावणी. चल चहा घ्यायला ये. हो.
तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पण या भक्तांना काय ठाऊ, देवाची ही भक्तांप्रती हीच भावना आहे। खरंच या वेड्या भक्तांमध्ये जीव गुंगून जातो। त्या दिवशी तुझ्याशी नीट बोलता आलं नाही, तुझे आभार मानता आले नाही। नाही, मला माहिती आहे तुला असं बोललेलं आवडणार नाही, पण आमच्या श्लोकला वाचवलंयस। नाही ओ, असं काही नाहीये, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल कदाचित। काय? क्रिशमुळेच समर्थला अटक झाली आहे। म्हणजे? म्हणजे त्यानेच तो पुरावा पोलिसांना मिळवून दिला। काय सांगतेस काय तू? नाही पण आश्चर्य नाही बरं का, या मुलाचा ना सगळीकडे संचार असतो, मिळालेही असेल त्याला पुरावे। मी म्हणतो ना, देव हा असा धावून येतो। विश्वासराव, लोक भडकलेत, समर्थला अटक झाल्यामुळे आपली बाजू कमकुवत झालीये, हे कोणालाही आवडलेलं नाहीये। पण श्लोक माझा मुलगा आहे म्हणून म्हणत नाहीये मी, पण समर्थला त्याच्या कर्माचं फळ मिळालं असं नाही का वाटतंय तुम्हाला? हे सगळं प्रकरण आता कोर्टात गेलं ना, आणि कोर्टाचा निकाल संध्याकाळी येतोय, तोपर्यंत तरी शांत राहायला सांगाय ना। देवाच्या जमिनीचा प्रश्न फारच नाजूक झालाय, लोकांची श्रद्धा पणाला लागलीय। देवाच्या बाबतीत कोणी कोणाचं ऐकायलाच तयार नाहीये, कारण समर्थला अटक झाली आहे, आणि जमिनीवरचे देव हलवायचे की नाही याबाबतचा निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे। आणि हो, कोर्टाचा निकाल आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी येणार आहे। देवाच्या जागेवरनं देव हलवण्याचा निकाल जरी कोर्टाने राखून ठेवला असला तरी पुढे तो आपल्याच बाजूने लागणार आहे, त्याची मला खात्री आहे। कारण शेवटी कोर्ट येते ते लोकांच्या हिताचाच विचार करणार। आणि समर्थच्या अटकेमुळे आपलं काम थोडं सोपं झालं। एक्झॅक्टली, पण समर्थाची माणसं त्यामुळे रागवलेत। तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काळजी करू नका, सिच्युएशन काही असले तरी आपण त्याला तोंड देऊ। काय निखिल? नाही, तुझं बरोबर आहे, कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते आहे का? कुठली? जोपर्यंत हा कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत दादांचा अन्नत्याग चालूच राहणार, आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे जर निकाल आपल्या बाजूने लागला तर तो दादांच्या विरोधात जाणार, त्यानंतर दादा कुठलं पाऊल उचलतील काहीच सांगता येत नाही श्लोक, आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टीची काळजी वाटते। निकाल पुढे ढकलून देव माझी परीक्षाच बघतोय, पण तो न्याय केल्याशिवाय राहणार नाही। परीक्षा आपणच आपली पाहत असतो काका, आपल्या कर्मांची आणि विचारांची। मी खूप लहान आहे त्यामुळे मी बोलायला हवं की नाही मला माहिती नाही, पण वाटलं म्हणून बोलतोय। आणि आपल्या माणसांचं पाहिलं तर प्रत्येकाचं एक मत असतं, आणि प्रत्येकाला ते तितक्याच आग्रहाने मांडायचं असतं। आता कोट्यावधी माणसं, त्यांची कोट्यावधी मतं, फार इंटरेस्टिंग आहे नाही? मी बोलले होते ना, मध्येच काहीतरी असा जड बोलतो। बघ काका, रागवू नका, पण असा अन्नत्याग करू नका हो तुम्ही। परमेश्वर तुमचा पाठीराखा आहे म्हणता ना, तुमच्या सुखदुःखाची तो काळजी वाहतो असं म्हणता, मग तुम्ही हा असा अन्नत्याग केल्याने त्यालाच नाही का त्रास होणार? आणि परमेश्वराचा निवास आत्म्याच्या ठाई असतो असं म्हणतो आपण, मग तुम्ही हा जो आत्मक्लेश करताय तो परमेश्वराचाही क्लेशच नाही का? अरे कृष्णकांत, तू काय तुझा चहा सरपंचांना देऊन टाकलास? यांनी अन्नत्याग केला ना, मग मी कसा घेणार चहा? असो, तू
आपण बघूया श्लोक सर भेटतात का? हो, तो कदाचित मामाला भेटायला गेला असेल देवाच्या जमिनीवर. चल ना मग जाऊया. मी येतो, तुम्ही काळजी घ्या.